नमस्कार तनुजा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण नाश्त्याची अजून एक रेसिपी बघणार आहोत। तर आज आपण बघणार आहोत व्हेजिटेबल पोहा। तर अगदी टेस्टी आहे, हेल्दी आहे, यामुळे सर्व भाज्या देखील आपल्या खाल्ल्या जातात। तर एकदा ही रेसिपी नक्की करा। पोटभरीसाठीचा पण नाश्ता आहे हा, किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी पण आपण बनवू शकतो ही रेसिपी। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी पोहे भिजवून घेतले होते, त्यानंतर गाजर आहे तर ते चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतले, कांदा उभा चिरलेला आहे, बटाट्याच्या उभ्या अशा फोडी केलेल्या आहेत पातळ स्लायसेस, आणि वाटाणे आहेत। तर वाटाण्याचे जे दाणे आहेत तर ते कोवळे दाणे घेतलेत की जेणेकरून ते पटकन आपले तेलामध्ये शिजले जातील। त्यानंतर हिरवी मिरची आहे बारीक चिरलेली आणि कोथिंबीर। तर सर्वात आधी कढई गरम करण्यासाठी ठेवली, त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे साधारणतः तेल टाकले, आणि सर्वात आधी आपण शेंगदाणे थोडेसे तळून घेणार आहोत। तर मी मुठभर शेंगदाणे घेतलेत आणि ते तळून घेतलेले आहेत। त्यानंतर बटाट्याचे स्लाइस केलेले उभे छोटे छोटे तर ते टाकलेत, आणि ते थोडेसे आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहेत। थोडंसं बटाटा शिजायला हवं आहे, त्यासाठी ते आपल्याला सेपरेट सेपरेट सगळं वाफवून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढायचं आहे। ज्या प्लेटमध्ये शेंगदाणे काढले त्याच प्लेटमध्ये मी ते बटाट्याचे फोडी आहेत तर त्या काढलेल्या आहेत। त्याच्यानंतर त्या तेलामध्ये वाटाणे होते तर ते ॲड केलेले आहेत, आणि थोडेसे परतून त्यावर झाकण ठेवून ते पण थोडेसे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। एखादा मिनिट आपल्याला ते वाफवून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं तेल ॲड केलं आहे मी त्यामध्ये, आणि तेलामध्ये हिंग टाकलं आहे, त्यानंतर मोहरी, जिरं, आणि त्याच्यानंतर जी बारीक चिरलेली हिरवी मिरची होती तर ती पण ॲड केलेली आहे। ती थोडीशी परतून घेतली आहे तेलामध्ये, आणि त्यानंतर बारीक चॉप केलेलं गाजर आहे ते ॲड केलं आहे, त्यानंतर कांदा जो उभा कट केलेला आहे तो ॲड करणार आहे। तर गाजर वगैरे शिजण्यासाठी खूप जास्त वेळ नाही लागत, त्यामुळं कारण ते खूप बारीक चिरलेलं आहे, आणि गाजर टाकल्यानंतर आपल्याला ते परत परतून घ्यायचे, आणि त्यानंतर कांदा उभा चिरलेला होता पातळ स्लायसेस तर ते पण आपल्याला ॲड करायचे, आणि आपल्याला कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे। 1-2 मिनिट आपल्याला हे सर्व जे आहेत तिथे परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये जो बटाटा होता वाफवलेला आणि शेंगदाणे तळलेले होते ते पण आपण परत ॲड करणार आहोत, ते चांगले मिक्स करणार आहोत। त्यानंतर 1 चमचा हळद पावडर, चवीपुरतं मीठ, अगदी थोडीशी साखर आहे 1/2 चमचा साखर टाकली आहे, आणि कोथिंबीर, आणि हे सर्व एकत्र चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर परतून झाल्यानंतर त्यामध्ये जे भिजवलेले पोहे आहेत तर ते ॲड करणार आहोत आपण, आणि त्याच्यानंतर ते चांगले परतून घ्यायचे आहेत। जो मसाला आहे हळद वगैरे तर ते मीठ असेल तर ते सर्व त्या पोह्यांमध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे, आणि तोपर्यंत आपल्याला ते 1-2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर थोडं झाकण ठेवायचं आहे आणि थोडेसं वाफवून घ्यायचं आहे। झाकण ठेवल्यामुळे जे पोहे आहेत तर ते अगदी मऊसूद होतील, सॉफ्ट होतील चांगले, आणि जर आवश्यक वाटलं तर थोडंसं पाणी शिंपडलं तरी पण चालेल। तर अगदी साधी सोपी आणि टेस्टी आहे, हेल्दी अशी रेसिपी व्हेजिटेबल पोह्यांची तयार आहे। तर नाश्त्यासाठी तुम्ही ही नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। धन्यवाद।